कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन आणि पाठपुराव्यामुळे सिल्लोड नगर परिषदेने जनसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार केले असे प्रतिपादन उपनगर अध्यक्ष अब्दुल समीर यांनी केलं. शहरातील नगर परिषद कार्यालयामध्ये आयोजित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत शहरातील 1429 पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला असून जवळपास 12 कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलाय. तसेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगीसाठी लागणारी फी देखील माफ करण्यात आली असून DPR 5 मध्ये देखील लाभार्थ्यांकडून बांधकाम परवानगीसाठी कोणतेही शुल्क घेतल्या जाणार नसल्याची माहिती उपनगर अध्यक्ष अब्दुल समीर यांनी दिली आहे. शहरातील नगर परिषद कार्यालय परिसरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी वितरण सोहळा पार पडलाय. यावेळी DPR 4 अंतर्गत 257 लाभार्थ्यांना उपनगर अध्यक्ष अब्दुल समीर आणि मान्यवरांच्या हस्ते बांधकाम परवानगीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना अब्दुल समीर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, नगर अध्यक्ष राजश्री निकम, शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, मुख्याधिकारी सय्यद रफीक, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, दीपाली भवर नगरसेविका, शकुंतलाबाई बनसोड नगरसेवक, विठ्ठल सपकाळ, रऊफ बागवान, शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, सुनील दुधे, शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. अनेक लोकांनी घरकुलाचे काम पूर्ण केलेले अनेक लोकांचे बाकी आहे. या मंचाच्या माध्यमातून माझी विनंती राहील, ज्या लोकांनी घरकुल बांधलेला नाही, घरकुलाचे बांधकाम परवानगी घेतलेली आहे किंवा पहिला टप्पा दुसरा टप्पा घेतलेला आहे, अशा लोकांनी काम सुरू केलेलं नाही, अशा लोकांनी लवकरात लवकर आपला काम सुरू करावा. नगरपालिकेच्या वतीने जे काही 5 टप्प्यांमध्ये आपल्याला निधी दिला जातो ते लवकरात लवकर आपल्याला देण्यात येईल. पण आपण घरकाम घरचा बांधकाम आपण बंद करू नका, घराचा बांधकाम आपण सुरू ठेवा. आपल्याला नगरपालिकेचे जे टप्पे आहेत निधीचे, ते निधीचे टप्पे लवकरात लवकर आपल्या खात्यावर जमा होतील. गजानन गुप्ता, MCN News, सिल्लोड.